तशी प्रकृती ही जीवाशी सत रज आणि तम या तीन गुणांच्या कवड्यांनी खेळत राहते। पण केव्हा प्रकृती शांत राहते केव्हा रजोगुणी। आता मध्यंतराच्या काळात काय झालं सगळ्याकडे रजोगुण म्हणजे भिकाऱ्यापासून सुद्धा प्यायची विसरलेली तर पंतप्रधानापुरत्या टेबलावर सुद्धा प्रकृती या तीन कवड्यांनी जगाचा खेळ सत्वय आणि तम कोणत्या कवड्यावर आहे तम म्हणून सगळ्यांच्या वृत्तीत काय आहे भय व्याधी रोग। आता बघ अर्जुना श्रुतीचं जे ज्ञान आहे सर्वात पलीकडे आहे म्हणून सांगितलेलं ज्ञान वास्तविक स्वतःचं मूळ स्वरूप आहे। वेदामध्ये काय सांगितलं आहे श्रुतीमध्ये आत्म्याचं जे स्वरूप आहे त्याचं ज्ञान आहे। त्यामुळे सगळे आत्म्याचं ज्ञान जाणणारे या जगात अहो बाजार आहे बाजारामध्ये सगळं वस्तू मिळतात पण सगळे सोन्याच्या दुकानात जातील का नाही शक्य नाही। ते आत्मज्ञानाचे इतके ग्रंथ आहे एवढे सगळे ग्रंथ सगळे वाचू शकतील का नाही। ज्याचा जेवढा अधिकार आहे तेवढ्यापर्यंत तो पोहोचतो। ज्याचं जेवढं बल आहे तेवढ्या बलापर्यंत मनुष्य पोहोचतो निर्माण मनुष्य कसा जाईल। म्हणून संसार तो संसार या मुलावर खेळ चाललेला आहे संसाराचा या मृत्यूला सगळीकडे सुखानं भरलेला आणि अमृताच्या वैभवानं नटला स्वतःमुळे मूळ स्वरूपाकडे लक्ष या संसारामध्ये काय अमुक तुम्ही गेले की वैभव मिळेल तुमचा संसार चांगला होईल असं सगळं सांगितलं जात तुम्हाला घर होऊन जाईल तुमची गाडी होऊन जाईल तुम्ही अनुग्रह घ्या गुरुची कृपा झाली की सगळे चांगले होऊन जाता गुरुची कृपा झाली की पोरं असं सगळं तुमच्या मागे लावून दिलेलं आहे। त्यामुळे कोणीही आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या कडे जायला तयार होत नाही कोणी आत्मसुखी व्हायला तयार नाहीये। ज्ञान मिळवण्याची गोष्ट अशी की मनाला भ्रम होतो मला सुख दुःख काही होत होता ज्ञान मिळवून आपण मनाला भ्रम होतो चालत असताना ती सावली उकेड्यावर पडली तर त्या उकेड्यावर पडलेला असे वाटते की ती सावली एखाद्या राजवाड्यावर पडली तर राजवाड्यावर चालतो आहोत असं वाटतं का नाही कारण ती मुळात काय आहे सावली आहे। 12 वाजता चालायला लागला तर आपल्या शरीरात ती युक्त होऊन जाते 12 वाजता डोक्यावर सूर्य आले की सावली कुठे चाललेली तळप आहे मध्ये आपण पुष्पशय्येवरून चाललो आहोत असे माणसाला वाटते किंवा फळाच्या ढिगाऱ्यावर पडले तर आपल्याला फळाचे मालक आहोत असं वाटतं पण वेड्या तो सगळा काय आहे भ्रम तो सगळा भ्रम आहे ते आपलं नाही सगळ्या वस्तू आपल्याला आपल्याला किती उपयोग येणार वाऱ्याच्या लाटा ज्याप्रमाणे आकाशात भीड होता त्याचप्रमाणे दैत्याच्या लाटा सत्य ज्ञानात मिळून जातात। एकदा सत्याचं ज्ञान झालं की द्वैत संपलं घरामध्ये जर सगळ्यांच्या सत्यानं व्यवहार करत असतील त्या घरात भांडगडी होत जर एखादा मुलगा थोडा विचित्र वागतो तो वडील त्याला राहतात मग तो आईला म्हणतो आई वडील मला नेहमी पाहिजे बघ तू त्यांच्या सांगण्याप्रमाणे वाद म्हणजे ते रागवणार नाही कोणती गोष्टीच्या अशी सांगणारी आई बाई काय करतो भाऊ त्यांना तर पुतळेच आवडतात आपण आवडत नाही अशी सांगणारी माय असेल तर त्या घरामध्ये सगळे लटके झटके आणि खटके
लटके झटके आणि खटके असे जोडत राहतात. कोणीतरी सांगतो त्या माणसाला ते कोणीतरी करून दिलेलं आहे की चाल नको भंगाळे बुवाकडे असं म्हणतात. तर सत्याच्या बाजूला कोणी राहायलाच तयार नाही. सत्याच्या नावाचा उच्चार करता लोक सत्यम परम भीम म्हणतात, सत्यमेव जयते म्हणतात, पण सत्याच्या बाजूने कोणीही जायला तयार नाही. अर्जुना, जीव हा अनादि काळापासून मुक्त आहे, पण संसारात स्वर्ग मृत्यू कल्पनेमुळे तो आहारी गेला आहे. मुळात जीव कसा आहे? मग आता या संतांनी काय केलं? दुपारी सांगितलं मी, जीवनमुक्त झालो, जीवनमुक्त झालो, नामाची या गगरे जीवनमुक्त झालो. या संसारांनी भगवंताच्या नामस्मरणाने जीवनमुक्त अवस्था आणली आपल्याजवळ. मग जीवाला संसाराचं बंधन वाटत नाही, जीवाचं मन इकडे तिकडे धावत नाही. देहामध्ये मी कोंडलो गेलेलो आहे याचीही जाणीव त्याला विवरून जाते. अर्जुना, आपल्या डोक्यावर आभाळ असतो याची आपल्याला काही जबाबदारी आहे का? नाही. कारण आपल्याला माहिती आहे ते फार उंच आहे आणि ते पडणार नाहीये. आभाळासारखं संसाराकडे विषयाकडे पाहतो. नवे नवे यापैकी कशाकडे देवाचं जीवाचं लक्ष नसतं. जीव फक्त आनंदात मग्न व्हायला पाहतो. पण परमात्मा रूपात रंगलेला असला तर प्रत्यक्ष परमात्माचं स्वरूप तो आहे. जीव कसं आहे? प्रत्यक्ष परमात्माचं स्वरूप आहे. त्या सर्व तऱ्हेचा निरोसपणा मावळल्यानं देहात सुद्धा असू शकतो. जर आपल्याला सगळ्या गोष्टी कळाल्या तर आपल्या देहामध्ये असलेला परमात्मा आपल्याला जागृत रूपात अनुभवाला येतो. असे परमात्मा रूप झालेले ज्ञानी जीव पुरुष परमात्म्याच्या नित्य परिपूर्ण आनंदाचे माहेरघर आहे. म्हणून सत्य ज्ञानाचा समुद्र होतो. ज्ञानी पुरुष परमात्म्याच्या यत्किंचित भेद शिल्लक राहत नाही. ज्ञानी पुरुष आणि परमात्मा, ज्ञानदेव आणि नामदेव, बघा आपल्याकडे दोन संत होऊन गेले, यांच्यामध्ये देवामध्ये फरकच नाही. हे देवच आहे, पण मानवी रूप धारण केलं म्हणून आपल्याला थोडा फरक वाटतो. परमात्म्याचं स्वरूप ज्ञानी जीव परमात्म्याप्रमाणे नित्य पूर्ण मानत असतात. परमात्म्याची व्याप्ती तेवढीच आहे आणि ज्ञानाची व्याप्ती सुद्धा तेवढीच आहे. मातीचा घट फुटल्यावर घटात अडकलेले आकाश मूळ आकाशात चाललं जात. मूळ आकाशात म्हणून आपल्याला घट फोडतात. जीव गेला की त्याला पाणी देऊन तो घट फोडून टाकतात. तो कशात विलीन झाला? पहिल्यांदा निर्णयात ठेवणाऱ्या दिव्याच्या ज्योती एकत्र झाल्या की ती दिव्याची ज्योत. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष विश्वात्म्याशी एकरूप होऊन जातो. ज्ञानी पुरुष जे असतात त्या या विश्वात्म्याशी एकरूप होतात. द्वैत मूळ नष्ट होते. विश्वाच्या उत्पत्तीची वेळ अशी ज्ञानी पुरुषांना पुन्हा जन्म घ्यायला लावत नाही. म्हणून ज्ञानी पुरुष पुन्हा जरी सृष्टी निर्माण झाली तरी ते जन्माला येत नाही. अर्थात त्या ज्ञानी पुरुषाच्या प्रलयकाली मृत्यू पत्करावा लागत नाही, कारण ते देवामध्ये विलीन होतात. आणि नियमाप्रमाणे जुनं वस्त्र जे आपल्याप्रमाणे टाकतो त्याप्रमाणे हे शरीर टाकून देतात. जन्ममुरूपी संसाराला स्वर्ग सौख्याच्या कल्पना गवसलेल्या असल्या तरी ते मुक्त होऊन जातात. ह्या ज्या कल्पना आहे स्वर्ग वगैरे 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 ह्या सगळ्या सुटून जातात. खरं ज्ञान प्राप्त झालं असं बोलणं चालू असताना भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या भाषणाशी इतके तद्रूप झाले. आपले भाषण अर्जुन ऐकतो आहे किंवा नाही याच्याकडे भगवंतानं लक्ष दिलं नाही. अर्जुनही भगवंताचं भाषण ऐकून तद्रूप झाला.
भगवंताचं भाषण ऐकू लगेच तो स्वतःच्या तोंडानं म्हणाला, पाहणारा भ्रम निर्माण व्हावा लागतो आणि मग बोलतो अर्जुन आणि कृष्ण, असं दोन्ही स्थिर होऊन गेले. आता अर्जुना हे सगळं झाल्यावर सुद्धा जगामध्ये एक गोष्ट उरते, संकल्परूप माया. आता बघ, मी तुला ज्ञानी करण्याचा काय केला, संकल्प केला, आणि तुझ्या हातून मला काय करून घ्यायचंय, महाभारताचं युद्ध. स्थिर आणि प्रशांत समुद्राच्या मनात काही संकल्प निर्माण व्हावा, समुद्राने आपल्या पाण्याची लहानशी चूळ भरून आकाशात टाकावी, अशा लहान पाण्याच्या चुळीने वेग घेऊन सर्व रिकामे आकाश पाण्याच्या बुडबुड्याने भरून टाकावे, सूर्याच्या प्रकाशाने उसळणाऱ्या पाण्यात नाना रंग भरावे, आणि नंतर खल स्थिर समुद्र खरा आकाशात विहार करावा, चुळीचा समुद्र खरा भ्रम निर्माण व्हावा. असं होईल का कधी? तर नाही. म्हणून मध्येच थोडं थांबून कमरेवर दोन्ही हात ठेवून भगवान गोपाल कृष्ण म्हणू लागले, त्याप्रमाणे परमात्म्याच्या मनात पहिल्यांदा काही संकल्प निर्माण झाला, तो संकल्प म्हणजे अर्जुना अव्यक्तवादी लोकांच्या मताप्रमाणे, अव्यक्त सांख्याच्या मताप्रमाणे, प्रकृती आणि वेदांती लोकांच्या मताप्रमाणे माया. काही लोकांनी त्या संकल्पाला काय म्हटलं, प्रकृती. काही लोकांनी काय म्हटलं, माया. पण दोघांचा संबंध एकच आहे, कारण ईश्वराला सुद्धा ही उत्पत्ती निर्माण करण्याकरता काय करावा लागला, संकल्प. एक छोटस उदाहरण दिलंय, आपल्या डोक्यावर खेद झाले की आपण लगेच सांगतो काढण्याकडे होज. म्हणजे मी सुंदर दिसावा असं जे मनात होत ते गेलं. मी गादी असं मस्त केस आणि ते असं जसं असं भांग पडू हिरो दिसू, ते मनातून गेलं प्रकृती, काढून टाक सगळे केस. परमात्म्यानं त्या संकल्प रूप मायेनं विश्वरूप आकार आणला. परमात्म्याने काय केलं, त्या मायेच्या युगानं या विश्वरूपाला आकार आणला. त्या मायेनं उत्पन्न केलेल्या विश्वात अनंत जीव निर्माण झाले. मायेनं हे विश्व निर्माण केलं आणि याच्यामध्ये अनंत जीव निर्माण झाले. त्यांना क्षेत्र हे नाव मिळालं, आणि क्षेत्रात वावरणारा परमात्मा जो मूळ चैतन्य रूपी प्रकाश आहे, ज्याला चित प्रकाश, त्याला क्षेत्रज्ञ नाव मिळालं. अर्जुना, अज्ञानाला अंधारा म्हटला हरकत नाही, कारण हाती दिवा घेऊन आपण अंधार पाहू लागतो, आणि अंधार जसा आपल्याला दिसत नाही त्याप्रमाणे विचारांचा दिवा हातात घेतल्याशिवाय अज्ञानी अंधकार आपल्याला दिसणार नाही, कारण दिवा घेतला की अंधकार राहत नाही. मग आपण ज्ञानरूपी स्वरूप प्राप्त झालं की अज्ञान नष्ट होऊन जाईल. म्हणून मनुष्याला जागा नाही, स्वप्नात नाही, गाढ झोपेत नाही, अशा वेळी माणसाच्या मनाची स्थिती, त्या मनाच्या स्थितीला अज्ञान असं म्हणतात. धड झोपलेला नाही, धड जागा नाही, म्हणून बऱ्याच लोकांना काही कळतच नाही. कळत नसल्यामुळं जसं एक उदाहरण सांगतो, पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की बाकीच्या गोष्टीला महागाई वाढून जाते. कारण काय, वस्तू नेन आण कशावर चालू आहे, पेट्रोल आणि डिझेलवर. म्हणतात आपोआप ते वाढत, म्हणून जगात इंधन वाढायला नको. इंधन जसं आता सांगितलं, व शेतकऱ्यांना आम्ही 2 महिने फुकट धान्य वाटू, एका विद्वान माणसाने फुकट वाटून वाटू नका, तुम्ही त्यांच्या विजेचा आणि खताचा भाव कमी करून टाका, म्हणजे सगळ्यांना परवडून जाईल. बरोबर सांगितलं, कारण ते जर कमी झालं तर त्याच्या उत्पन्नात वाढ होईल, आणि त्याला जर तुम्ही टॅक्स लावला तर त्याच्या उत्पन्नात घट होईल. फुकट काहीच देऊ नका, पण जे खर्चाची बाब आहे त्याला थोडं सुटत करा.
मग समोर काही दिसता है पण केळीचा खांब आहे का आंघोळ केल्यामुळे आपल्या जलवाटा उभ्या राहिले आहे हे जर जेव्हा कळेल त्यावर आकाशात उंच उडालेल्या समुद्राने चूळ भरलेल्या या गोष्टी मी तुला सांगितल्या। संधी काळामध्ये समुद्रामध्ये वास करणारी चित शक्ती चुळीच्या रूपाने वरती जाते। समुद्रामध्ये जी चित शक्ती आहे त्याची वाफ होते आणि ती वरती चालली जाते, त्याचे ढग तयार होतात आणि त्याचं पाणी पडतं आणि पुन्हा आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम पुन्हा ते सागराला मिळून जात। जेव्हा समुद्रात वर उडालेलं पाणी खाली समुद्राकडे पाहू शकत नाही त्याप्रमाणे भोवती वावरणाऱ्या पाण्याच्या अनेक बिंदूंना बिंदूंच्या थरांना पाहू लागत नाही। म्हणून पाण्याला एक क्षण पाण्याचा अनेक रूप दिसतात। अज्ञान लोक चुळीच्या रूपाने वर उडवलेले पाणी तरंगण्याच्या कोट्यावधी जलबिंदू अज्ञानांचा खेळ होतो। एखाद्या दरिद्री माणसाला मी राजा झालो असा जर भ्रम व्हावा किंवा वाद झालेल्या माणसाला आपण स्वर्गात आलोय असं वाटावं त्याप्रमाणे एक सत्य ज्ञानाचं मूळ रूप ज्ञान नष्ट झालं की अज्ञानाचं साम्राज्य पसरतं। जसं ज्ञान नष्ट झालं माणसाची स्मृती गेली की अज्ञान होऊन जात। मग ज्ञान काय आहे तर जग मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे कारण हे केव्हा केव्हा लयाला पावणार आहे। म्हणून ज्ञानी लोक काय करायचे याच्यामध्ये जास्त द्रव्य अटकवायचे नाही घरादारामध्ये। पण आता घरादारांमध्ये इतकं द्रव्य अटकवायची सवय झाली की जोडे ठेवायचं खोकर सुद्धा 60,000 जोडे ठेवायचं खोकर सुद्धा 60 आता त्याला एकदम सन्मायका असं चकाचक कशाला काय करायला पाहिजे म्हणजे मनुष्य काय करतोय मनुष्य कोणती गोष्ट कशी करतोय। वरची पिशवी चांगली ना आतला माल खराब मग यामुळे काय होतंय हे अज्ञान पसरत आहे। पाण्याच्या बाटली अगदी पॉश आहे आणि त्याच्यातलं पाणी न फिल्टर केलेलं भरून टाकलं पॅकिंग अगदी पॅकिंग सारखी पॅकिंग आहे पण पाणी आतलं नाही कारण त्याच्यावर शुद्धीकरणाचा खर्चच केला नाही नुसतं पाणी भरून टाकलं। द्रव्य मिळालं की आपल्याला आनंद होतो पण ते द्रव्य अन्य मार्गाने निघून जातो। एखाद्या दरिद्री माणसाला मी राजा झालो असा भ्रम होतो त्याप्रमाणे एक सत्य ज्ञान मूळ स्वरूपाचं नष्ट झालं की अज्ञानाचं साम्राज्य पसरतो त्याप्रमाणे माणसाला स्वप्न पडलं की स्वप्नात त्याला कितीही अनंत दिसतात डोंगर नद्या दिसतात पण उठून जागा झाला की आपला अंथरूणच दिसत। म्हणजे मनातल्या कल्पना ह्या म्हणून माणसाने विचार करत झोपू नये। विचार करत झोपले की सगळे वेगळे स्वप्न पडतात आणि देवाचं स्मरण करून भजन करून झोपलं की विचार येत नाही। एका बाजूशी शत्रूला लढत चाललेल्या सैन्याच्या रांगा दिसतात व दुसऱ्या बाजूला वधूवरांचा विवाह समारंभ दिसतो। मन काय म्हणतं हे खरं का ते खरं? अर्जुना एक साध्या माणसाच्या मनाच्या संकल्पना जर अशा असतील तर सगळ्यांच्याच मनाच्या संकल्पना कशा होते। म्हणून वेद काय सांगत तन्मे मनहा शिवसंकल्प असतो। अहो आपलं वय 32 आहे आणि माझं 50 वर्ष कसं होईल आतापासून विचार करायचं गरज। म्हणून जास्ती ज्योतिषाच्या नादी लागू नये। ज्योतिषाने काय करावी वाट विचारून घ्यावी की हा रस्ता कसा आहे म्हटलं हा बिकट आहे मग या रस्त्याने जाऊ एवढ्याकरता ज्योतिष आहे। पण लोक इतकं खोलात जातात खोलात जातात किती वाजून किती मिनिटाने मुलगा जन्माला झाला म्हणजे तो डॉक्टर म्हणजे गुपचूप बैठणार आहे। मग सर्जनचा पोरगा ढोल डॉक्टर झाला इतके
विद्या वाजून जन्माला घातल्यावर सुद्धा डॉक्टर झाला पण ढोर डॉक्टर झाला. औषध सारखे आहे. डॉक्टरची बदली सारखी आहे, माणसाची वेगळी. अर्जुना, एखाद्या साध्या माणसाच्या मनाच्या संकल्पना जर स्थिर झाल्या तर त्याला परमात्मा कळतो. अर्जुना, माणसाला पडलेले स्वप्न जशी जशी मनाची लीला आहे त्याप्रमाणे जग विश्व सुद्धा हे तसंच आहे. म्हणून संसार को स्वप्नवत जाणू मानू. संसार सुद्धा कसा आहे, स्वप्नासारखा आहे. स्वप्न जसं रंगात आलं आपल्याला आनंद होतो संपून जातो, तसं बऱ्याच लोकांचा संसार आनंदात झाला. आपण पुष्कळ वेळा पाहिलं की मुलाचं लग्न करून आले आई गेली, मुलाचं लग्न करून आले त्या दिवशी वडील गेले. पाच किती घटना मनाला चाटून जातात. पत्रिका वाटायला गेला, नवरदेव चालला गेला. ह्या ज्या घटना आहेत मायेची गुणसंपदा. अर्जुना, ही अविद्या प्रकृती अव्यक्त ही मायादी आहे, ही परमात्म्याची अनादी आहे. या मायेमध्ये ही गुणसंपदा आहे. मग गुणसंपदा तीन प्रकारची आहे, सत्व रज आणि तम. सत्वगुण जेव्हा येतो तेव्हा प्रजा प्रसन्न राहते, पृथ्वी शस्यशालिनी राहते, सगळीकडे आनंदच आनंद राहते. काही लोक म्हणता ना, या दिवसापेक्षा आमचे पूर्वीचे दिवस चांगले होते, सगळे खेळी माळीने चालायचे. आता तसं नाही राहिले. उद्या काय होणार आहे याची भीती आहे. ते नीट होईल का वाईट होईल याची मनात संकल्पना आहे. म्हणून मायेचं स्वरूप गुणाचं कर्तृत्वाचं वर्णन करणं म्हणजे हिच्याबद्दल काही न बोललेलं बरं. या मायेबद्दल जास्त न बोलता मग काय केलं पाहिजे? तर अर्जुनाला सांगितलं, अर्जुना या मायेला जिंकायचं असेल तर माझं स्मरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्याला माझी माया जिंकायची आहे किंवा या मायाला जिंकायचं आहे त्याने फक्त माझं स्मरण, यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात, या बंधनातून मुक्त व्हायचं तर माझं स्मरण करा. स्मरण कसं करावं ते माऊली उद्या सांगणार आहे. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण.